एवढंच म्हणायचं आहे की भारतात लोकशाही उरलेली आहे का? ह्या ह्या काय काय चाललं काय? म्हणजे एका हाताने द्यायचं आणि चार हाताने ओढायचं, ही परिस्थिती दिसते. तुमच्याजवळ पैसा नाही मग तो वाटता कुठून? तरी सुद्धा तुम्ही ते पैसे स्वतःहून फक्त महाराष्ट्रावर कर्ज करताय. रात्रीच्या वेळेस जेव्हा मुली स्त्रिया बाहेर निघतात तर जशी पाहिजे तशी सुरक्षा अकोल्यामध्ये नाही आहे, महाराष्ट्रातही म्हटलं तरी चालते. परिस्थिती एकदम हाताबाहेर झालेली आहे आणि पोलीस प्रशासन वगैरे काहीच करत नाही. चौका चौकामध्ये तुम्ही पाहिलं तर अवैध धंदा नऊ आलेला आहे. महिलांसाठी तर अगदीच म्हणजे असं झालेलं आहे की घरातून निघणं मुश्किल झालेलं. म्हणजे कुठेतरी अपंगत्व आलंय असं वाटतं पुरुषांना. झाडांमुळे कचरा होतो अशी उत्तर आम्हाला लोकप्रतिनिधी देतात इथले. जसं आपल्याकडे म्हणतो की अकोल्यामध्ये MIDC आहे, तिथे जर आपण बघायला गेलो फक्त नावाला दालमील आहे. लोकशाहीचा जागर फक्त आणि फक्त RRC न्यूज वर.